जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. विजयदुर्ग पोलीस स्थानकाचे इन्चार्ज एपीआय संतोष कोळी यांनी अपघातग्रस्त मोटारसायकल स्वाराला रस्त्यावरच फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण केली असा आरोप करत विजयदुर्ग गिरिये रामेश्वर सरपंचांसह ग्रामस्थांनी विजयदुर्ग पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांची कणकवलीत भेट घेत एपीआय कोळी यांचं निलंबन करावे अशी मागणीही केली. अपघातग्रस्तांना प्रथम मदत करावी हा मानवधर्म आहे. या मानव धर्माचीच पायमल्ली विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांनी केल्याची घटना घडली. पडेल कॅन्टीन नजीक नरगोळ तिठा येथे 10 फेब्रुवारी रोजी घडल्याचा आरोप विजयदुर्ग परिसरातील ग्रामस्थांनी केलाय. सुशांत फणसेकर आणि प्रतीक गावकर या युवकांच्या मोटरसायकलचा नरगोळ तिठा येथे सायंकाळी अपघात झाला होता. अपघातानंतर दोघेही रस्त्यावर पडले. मागून वाहनातून येणाऱ्या एपीआय कोळी यांनी संतोषसह प्रतीक गावकरला रस्त्यातच बेदम मारहाण केली असल्याचा तसेच त्यात संतोषाचे हाड जायबंदी झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या संदर्भात गिरिये रामेश्वर विजयदुर्ग ग्रामस्थांनी आक्रमक होत विजयदुर्ग पोलीस ठाण्याला धडक दिली. त्यानंतर सायंकाळी डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांची कणकवलीत भेट घेत एपीआय कोळी यांचे कारनामे उघड केले. 10 फेब्रुवारी रोजी पडेल नरगोल फाट्याजवळ एक 2 मुलं मोटरसायकलवरून जात होते आणि थांबलेल्या टेम्पोला धक्का लागून ते रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडल्यानंतर मागून जे पोलिसांची गाडी येत होती त्याच्यात कोळी एपीआय कोळी स्वतः होते आणि त्यांनी त्या मुलांना उचलून पाणी वगैरे न पाजता त्यांना उचलून बदलायला सुरुवात केली. त्यांना अक्षरशः लाटाबुक्क्यांनी त्यांना मारलं. त्याच्यात त्या एका मुलाचं खांद्याचं हाड फ्रॅक्चर झालं आहे आणि तो आता हॉस्पिटलमधून घरी आला आहे पण तो फिरण्याच्या योग्यतेचा राहिला नाही आहे. पोलिसांच्या मारहाणीनंतर हाड फ्रॅक्चर झालं असं म्हणणं आहे. पोलिसांच्या मारहाणीनंतर हाड फ्रॅक्चर झालं. तो फक्त की नाही तो त्या टेम्पोला लागून अनबॅलन्स मोटरसायकल झाल्यामुळे तो फक्त नुसता पडला होता. ती दोघेही मुलं चांगली होती पण यांनी पोलिसांनी त्यांना मारून की नाही त्यांना अर्ध मेलं केलं. एक तर बेशुद्धच होता एवढं त्यांना मारलं आणि म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की एखादा जर माणूस पडला असेल ॲक्सिडेंटमध्ये तर त्याला उचलून पाणी पाजायचं, त्याला सावध करायचं, त्याला मदत करायची, हॉस्पिटलमध्ये न्यायचं हे पोलिसांचं काम असतं ना आणि कोणाचंही हे काम असतं. पण हे न करता त्याला अक्षरशः बदडून काढलं, आया बहिणीवरून शिव्या दिल्या आणि हे म्हणजे त्यांचं अति झालं, टू मच झालं आणि हे आम्ही देवगडमध्ये नाही करून घेणार. स्वाभिमान तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी, बाळ खडपे, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, रामेश्वर सरपंच विनोद सुके, गिरिये सरपंच रुपेश गिरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने डीवायएसपी नवटके यांची भेट घेतली. आज स्वाभिमानचे सर्व पदाधिकारी कणकवली डीवायएसपी मॅडमची भेट झाली, चर्चा झाली. या चर्चेमध्ये डीवायएसपी मॅडमने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की जे काही प्रकार ह्या मागच्या 8-15 दिवसांमध्ये विजयदुर्ग पोलीस स्टेशनच्या बाबतीत घडलेले आहेत, एपीआय कोळी यांच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारींचं तळागाळापर्यंत जाऊन सखोल चौकशी करून लवकरात लवकर येणाऱ्या 2 दिवसांमध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आम्हाला डीवायएसपी मॅडमनी दिलं. डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांनी शिष्टमंडळाची भेट घेत पूर्ण चौकशी करून एपीआय कोळी दोषी असल्यास योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. बरीच ग्रामस्थाली होती, त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जो प्रकार झालेला आहे त्यामध्ये आम्ही डिटेलमध्ये चौकशी करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वगैरे असेल त्यांना बोलून त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर त्या ऑफिसरवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सांगितलेलं आहे, तर आपण ते करून घेऊ. डीवायएसपी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार एपीआय कोळी यांच्यावर कारवाई झाली नाही तर विजयदुर्ग परिसरातील जनतेच्या संतापाचा प्रक्षोभ होईल असा इशारा विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर यांनी दिला. आजच्या सगळ्या प्रकरणात विजयदुर्ग रामेश्वर आणि गिरी या तिन्ही गावचे ग्रामस्थ पोलीस स्टेशनमध्ये आले होते कारण त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली की आपण फक्त पोलीस स्टेशनमध्येच सुरक्षित राहू शकतो, बाहेर आपल्याला कुठेही मारहाण होऊ शकतो. अशा प्रकारचा एक चुकीचा मेसेज आमच्या वातावरणात पसरलेला आहे आणि त्याचा एवढा प्रक्षोभ होता की आम्ही तिन्ही गावचे सरपंच एकत्र येऊनसुद्धा तो मॉब कंट्रोल करू शकलो नाही. त्यांना मी हेच आश्वासन दिलं होतं की आम्ही वरिष्ठांपर्यंत जातो आणि त्यांच्यावर दाद मागतो आहे. आज वरिष्ठांनी आम्हाला 2 दिवसाचं आश्वासन दिले, 2 दिवसात कारवाई करतो म्हणून. ही जर 2 दिवसात कारवाई झाली नाही तर त्या तिन्ही गावात प्रक्षोभ माझे
आणि तो कशा प्रकारचा असेल आणि काय याचा आम्ही विचार पण सध्या करू शकत नाही. पण आमच्या मनात एक भीतीचं वातावरण प्रत्येकाच्या मनात आहे की बाबा पोलिसांकडनं आम्हाला संरक्षण मिळणार आहे की त्यांच्याकडनं आम्हाला मार पडणार हेच आम्हाला कळत नाही आहे. अशा परिस्थितीत काय कशा प्रकारचा प्रक्षोभ होईल ह्याचा आम्ही विचारही करू शकत नाही सध्याच्या परिस्थितीत. आणि ह्याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत पोलिसांबद्दल जे मेसेज होता किंवा घटनास्थळी पोलीस गेलेत म्हणजे आपल्या माणसाचा बचाव केला जाईल, आपला माणूस वाचेल त्याच्यातनं, ॲक्सिडेंटमधनं त्याला मदत मिळेल, हा सगळा मेसेज चुकीच्या प्रकारे जाईल की घटनास्थळी जर पोलीस असतील तर आपल्या माणसाला मारतील की काय. अशा प्रकारे पोलिसांवरचा विश्वास उडण्याची वेळ आलेली आहे आणि 2 दिवसाची कारवाई झाली नाही तर असं लक्षात येईल जनतेच्या की पोलीस आपल्या माणसाला पाठीशी घालतात, पोलिसांकडनं आपल्याला कुठलीही मदत मिळणार नाही, उलट पोलिसांकडनं त्रास होणार आहे आणि याच्यामुळे पूर्ण जनतेचा पोलिसांवरचा विश्वास उडणार आहे या सगळ्या विषयामध्ये.